नमस्कार मित्रांनो, माय मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, हिंदू संस्कृतीत खूप महत्व असलेला व मोठा सण दसरा हा आश्विन शुद्ध दशमीला येतो. आश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून 9 दिवस नवरात्र असते, त्यानंतरचा 10वा दिवस म्हणजेच दसरा. याच सणाला विजयादशमी असेही म्हणतात. दसरा हा सण मोठा नाही आनंदाला तोटा या काव्यातच या सणाची महती गौरवलेली आहे. दसरा हा पराक्रमाचा पौरुषाचा सण आहे. या सणात चातुर्वर्ण एकत्र आलेले दिसतात. या दिवशी सरस्वती पूजन व शस्त्रपूजन केले जाते. दसरा या सणाची परंपरा फार पूर्वीपासूनची आहे. याच दिवशी देवीने महिषासूर या राक्षसाचा वध केला. प्रभू रामचंद्रांनी याच दिवशी रावणावर स्वारी करायला निघाले. पांडव अज्ञातवासात राहण्याकरता ज्यावेळी विराटच्या घरी गेले त्यावेळी त्यांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडावर ठेवली. अज्ञातवास संपल्यावर त्यांनी तेथील शस्त्रे परत घेतली व त्या झाडाची पूजा केली. तो हाच दिवस. मित्रांनो, शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ल्यावर भवानी देवीच्या उत्सवाला याच दिवशी प्रारंभ केला. पेशवाईत सुद्धा या सणाचे खूप मोठे महत्व आहे. बाजीराव पेशवे याच दिवशी पुढच्या स्वारीचे बेत कायम करीत असत. अनेक शूर पराक्रमी राजे याच दिवशी दुसऱ्या राजावर स्वारी करण्यास जात असत. याला सीमोल्लंघन असे म्हणतात. दसरा म्हणजेच विजयादशमी हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. विजयादशमी म्हणजे हमखास विजय मिळवून देणारा दिवस. फार वर्षापूर्वी वरतंतू नावाचे ऋषी होऊन गेले. त्यांच्याकडे विद्येचा अभ्यास करण्यासाठी खूप विद्यार्थी येत आणि अभ्यास करून मोठे होत. आणि त्यावेळी मानधन किंवा फी नव्हती, त्यामुळे शिक्षण संपल्यावर विद्यार्थी गुरुदक्षिणा देत. या ऋषीकडे कौत्स नावाचा एक शिष्य होता. त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरूंनी त्याला घरी जाण्यास परवानगी दिली. त्याने ऋषींना विचारले की मी तुम्हाला गुरुदक्षिणा काय देऊ, तुम्ही मागाल ते मी देईन. ऋषींनी या कौत्साची परीक्षा घ्यायचे ठरवले आणि त्यांनी त्या कौत्साला प्रत्येक विद्येबद्दल 1 कोटी सुवर्ण मुद्रा याप्रमाणे 14 विद्याबद्दल 14 कोटी सुवर्ण मुद्रा आणायला सांगितले. कौत्साने हे ऐकून गांगारून गेला. तो रघुराजाकडे गेला. परंतु राजाने याच वेळी विश्वजीत यज्ञ केल्यामुळे खजिना संपला होता. तरी सुद्धा राजाने या कौत्साकडे 3 दिवसांची मुदत मागितली आणि त्याने इंद्रावर स्वारी करण्याचे निश्चित केले. इंद्राला रघुराजाचा पराक्रम माहीत होता. त्याने कुबेराला सर्व हकीकत सांगितली. इंद्राने आपट्याच्या पानाची सोन्याची नाणी बनवून ती पावसासारखी राजाच्या राजवाड्यात पाडली. कौत्स त्या सुवर्णमुद्रा घेऊन वरतंतु ऋषीकडे गेला व गुरुदक्षिणा घेण्यास विनंती केली. परंतु ऋषींनी त्यापैकी 14 कोटी सुवर्ण मुद्रा परत घेण्यास राजाने नकार दिल्यामुळे कौत्साने त्या मुद्रा आपट्याच्या झाडाखाली ठेवून लोकांना लुटायला सांगितल्या आणि लोकांनी त्या वृक्षाची पूजा केली व पाहिजे तेवढ्या मुद्रा लुटल्या. तो दिवस दसऱ्याचा होता. म्हणून त्या दिवसापासून त्या आपट्याच्या झाडाची पूजा करून आपट्याच्या झाडाची पानं ही सोन्याची पानं म्हणून लुटण्याची प्रथा सुरू झाली. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा या तुकाराम महाराजांच्या युक्तीत 2 सणांचा अजोड असा उल्लेख आलेला आहे. तो योग्यच आहे. मित्रांनो, प्रभू रामचंद्रांनी रावणासारख्या बल्लाडे युद्धाचा वध करून शत्रूवर विजय प्राप्त केला तो या दिवशीच. देवी दुर्गेने महिषासूर राक्षसाला युद्ध करून संपवले ते सुद्धा या दिवशी. आणि त्यामुळेच तिला महिषासूर मर्दिनी असे म्हटले जाऊ लागले. या आख्यायिकाच्या पाठीमागे इतिहास असल्याने बरेच राजपूत आणि मराठा योद्धे आपले युद्ध मोहिमांचा या दसऱ्याच्या दिवशी शुभारंभ करीत असत. अज्ञानावर ज्ञानाने, वैर्यावर प्रेमाने आणि शत्रूवर पराक्रम गाजवीत विजय प्राप्त करण्याचा हा दिवस विजयादशमी अतिशय शुभ समजला जातो. आणि 3.5 मुहूर्तापैकी असा एक दिवस कोणत्याही कार्याचा शुभारंभ करण्यासाठी अत्यंत शुभ समजला जातो. कित्येक लोक या दिवशी नव्या प्रतिष्ठानाची सुरुवात दसऱ्यापासून करतात. जे काही खरेदी करायचं असेल त्याची सुद्धा खरेदी ही दसऱ्याच्या दिवशीच केली जाते. तसेच शस्त्रांची पूजा देखील करतात आणि सरस्वती पूजन या मुहूर्तावर शुभ मानले जाते. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रात
एकमेकांना सोन्याच्या रूपात आपट्याची पानं दिली जातात. या दिवशी शिमोल्लंघन, सरस्वती पूजन, शमी पूजन, शस्त्रांचे पूजन आणि अपराजित पूजन देखील या दिवशी केले जाते. मित्रांनो, तिन्ही सांजेला गावाबाहेर जात आपल्या गावाची सीमा ओलांडायची, आपट्याचे आणि शमीचे पूजन करायचे आणि या ठिकाणी अष्टदल रेखाटायचे व त्यावर अपराजित देवीची स्थापना करायची आणि तिला विजय करता वर मागायचा. मित्रांनो, असा हा दसरा सण अत्यंत महत्वपूर्ण आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि